काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. मी माझा पराभव स्वीकार करतो आणि विरोधी पक्षात राहून शहराच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित केले. नागपूरचे जिल्हाधिकारी यांच्या कामात तफावत आढळली. त्यांना अनेकदा तक्रारी दिल्या, मात्र त्यांनी योग्य सहकार्य केलं नाही. मतमोजणीच्या दिवशी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत अरेरावी केली, त्यानंतर आमच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हरल्यास राजकीय संन्यास घेणार असं मी म्हटलं होतं, मात्र गडकरी यांनी जुमले दिले. मी एक दिला तर काय हरकत आहे, असंही त्यांनी त्यावेळी म्हटलं. गडकरींनी सांगितलं की नाना पटोलेला आम्ही रस्त्यावर फिरवू, त्यावेळी सांगितलं होतं बाय इलेक्शन मध्ये. मी गडकरींना त्यावेळीच आवाहन केलं होतं की त्यांना दम असेल तर माझ्या इथं यावं, नाही तर मी त्यांच्या इथं आणावं. मी आलो, गडकरी तर सांगत होते सुरुवातीला की मला काही इथं प्रचार करायची गरज नाही, मी तर 5 लाखांना निवडून येणार. मग कसे गल्ली गल्ली फिरलेत. मूळ प्रश्न आहे की त्यांनी जे बोलले त्याचं पहिले त्यांनी ध्यान घ्यावं. वेगळा विदर्भ असेल, व्हीओ मशीनचा घोटाळा होऊ शकतो, तो हॅक होऊ शकतो, ते राष्ट्रीय अध्यक्ष होतो. मी त्याची कॉपी तुम्हाला दिली, कॉपी तर त्याला मी दाखवतो चॅनलला पण. आणि म्हणजे तुम्ही जे बोलताय, तुम्ही जुमले करू शकता, तर आम्ही तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे? कारण की तुम्ही 1 वर्षापासून बोलत होता की आम्ही 300 जाऊ, तुम्ही 300 जाऊ असं तुम्ही बोलत होता. मग तो जो आहे गिरीश महाजन, त्याला आमचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी त्यांना आत्ताच निवड याच्या डिबेटमध्ये विचारलं की जळगावच्या जिल्ह्याचं दुष्काळाचं निराकरणासाठी एकूण बजेट किती आहे, तर ते जळगाव जिल्ह्याचे स्वतः आहे, त्याला ते बजेटही सांगता आले नाही. असा एखादा माणूस ज्याला तो मंत्री असून त्याला हेही माहीत नाही त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे, त्या दुष्काळातली परिस्थिती काय आहे, तिथं पैसे किती आहे त्याची माहिती नाही, अशा फोकणाऱ्या माणसाच्या जो बोलत होता त्याच्यापासून मला उगलून घ्यायचं होतं. ज्या पद्धतीनं ते बोलत होते याचा अर्थ गडकरीजींनी जे त्या काळात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बोलले गेलेत त्याच्यावर, कारण की हे सगळ्या गोष्टी आता उद्या जेव्हा कोर्टामध्ये, कारण की आज देशामध्ये मोदीचं सरकार आल्यानंतर त्यांना 58% या देशाच्या जनतेने मतदान केलेलं आहे असं रेकॉर्ड आलेलं आहे, पण कुठेही त्यांच्याबद्दलचा आनंद आपल्याला पाहायला मिळत नाही. भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये राहणार त्यांचं, कारण की ते मोदी भक्त आहेत सगळेजण, आणि त्या मोदी भक्तामध्ये आनंद राहणारच आहे. आणि म्हणून जेव्हा संन्यास्यांना राजकीय याच्या व्यवस्थेत आणलं जाते, अशा वेळेस ज्या दीक्षाभूमीमधून मी लढलो होतो त्या दीक्षाभूमीला, त्या विचाराला वाचवण्याची लढाई लढत असताना माझ्यासारख्या एवढे वर्ष आयुष्य मी लोकांसाठी खुर्ची माझी वापरली, वेळ आली तर सोडली, या खुर्चीचं आता संन्यास घ्यायची वेळ नाही, आता संविधानिक व्यवस्थेला वाचवण्याची वेळ आहे. त्यामुळे राजकीय संन्यास घेण्याचा तो प्रश्नच उद्भवत नाही, पण त्यांनी एवढे जुमले केलेत आणि मी त्यांच्या मनातलं ओळखायसाठी एक जुमला वापरला, त्यांना एवढं माझ्या संन्यासाचं एवढी काळजी आहे, तर भंडारा गोंदियात काय आता ते कुठेही येऊ, आणि मी तर त्यांच्या शहरात आलो, त्यांनी येऊन उभं व्हा ना माझ्या इथं, एक प्रयोग त्यांनी करावा हिंमत असेल तर, दोघांनी करावा. मी तर त्यांच्या शहरात येलो, ते तर मला जमणा जप्त करून पाठवणार होते फडणवीस आणि गडकरी, तर माझं आता त्यांना चॅलेंज आहे, त्यांनी यावं माझ्या जिल्ह्यात, मग जमणा जप्त कोण करते, माझी तर नाही करू शकलं जमणा जप्त.